नमस्कार, विवेक मंथन चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। नवीन असाल तर सबस्क्राइब करा। आज आपण पाहणार आहोत कथा संग्रहाचे नाव आहे आग। मूळ राजस्थानी लेखक आहेत माधव नागदा। मराठी अनुवाद केला आहे प्राध्यापक मंगल कंक आणि सादर करते किरण पाटील। कथेचे नाव आहे भाड्याचे घर। हे घर आमचेच आहे असे मी आतापर्यंत समजत होतो। या गोष्टीवरून माझे आणि पिंटूचे कितीतरी वेळा भांडण झाले होते। तो म्हणायचा, हे घर माझे आहे आणि तुम्ही इथे भाड्याने राहता, मला जास्त किरकिर नाही, तुम्ही भाडेकरूच आहात आणि मी घर मालक आहे। माझे वडील माझ्या आईला म्हणत होते की आपल्याला दुसरे घर बघायला हवे, कारण मालकाच्या मुलगीचे लग्न होते। आई म्हणाली, लग्न वगैरे काही नाही, ही सगळी त्यांची नाटकं आहेत, जास्त भाडं देणारे लोक मिळाले असतील। माणसं पण कशी असतात, पैशासाठी जुनी नाती तोडून टाकतात। घर खाली करताना मला खूप दुःख होत होते आणि रागही येत होता। मी कशाची पर्वा केली नाही। गच्चीवर गेलो आणि रंगबिरंगी फुलांच्या भरपूर कुंड्या होत्या, त्यांचे मी तुकडे तुकडे केले। या कुंड्यामध्ये मी आणि माझ्या भावाने माती भरून झाडे लावली होती। नंतर मी माझ्या अभ्यासाच्या खोलीतील भिंतीवर रंगीबेरंगी छान कागद पेपर काढून टाकले। एवढेच नव्हे तर दारावर लिहिले सुस्वागतम हे सुद्धा पुसून टाकले। आणि नंतर मी परसबागेत गेलो, जिथे माझ्या मम्मी पप्पांनी भेंडी टॅमॅटो वांगी लावली होती, तिथेच एक द्राक्षाचा हिरवा गार वेल भरलेला होता। मम्मीने मला हाक मारली आणि म्हणाली, बंटी तुझे पप्पा कुठे दिसेनाच झालेत, आपलं सामान भरून ठेवले, चल लवकर त्यांना बोलवून आण। मी जरा दूरवर पाहिले, पप्पा आंब्याच्या खोडावरती बसून सर्व झाडे न्याहाळत होते। मला असे वाटले की पप्पा ती सर्व झाडे मुळापासून उपटून टाकणार आहे की काय। कुराडा नू पप्पा, मी विचारले। पप्पा एकदम दचकले, नाही बेटा, जरा एक दोन बादल्या पाणी घेऊन ये, कोणास ठाऊक त्याच्या नशिबात काय आहे ते। ते माझ्या पाठ तुपटीत होते म्हणाले। कुराडा नू पप्पा, मी विचारले। पप्पा एकदम दचकले, नाही बेटा, जरा एक दोन बादल्या पाणी घेऊन ये, कोणास ठाऊक त्याच्या नशिबात काय आहे। ते माझ्या पाठ तुपटत म्हणाले। त्यांचा चेहरा गुलाबाच्या सुकलेल्या फुलासारखा साधा पोळा वाटत होता। मी थोडा वेळ शांत बसलो आणि नंतर त्यांच्या गळ्यात पडून म्हणालो, माफ करा पप्पा, मी स्वप्नात सुद्धा कधी असा विचार केला नव्हता, मी स्वप्नात सुद्धा असा कधी विचार केला नव्हता। आता पुढील कथेचे नाव आहे भूमिपुत्र। दुष्काळाचा सर्वात जास्त परिणाम शेतकऱ्यांवर झाला होता असं म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त परिणाम जनावरांच्यावर झाला होता। अन्नाची व्यवस्था कशी बशी झाली होती, पण चारा मात्र शोधूनही मिळत नव्हता। रामप्रसादींचे परिस्थिती त्यातल्या त्यात चांगली होती। ते नेहमी उन्हाळ्यात पण खूप कष्ट करायचे। ते आपल्या धान्याच्या कोठारीमध्ये खूप धान्य भरून ठेवायचे। त्यांचं नशीब चांगलं, त्यामुळे त्यांना 2 एकर जमीन होती। त्या जमिनीवर ऊस पिकवत असत। नेहमीप्रमाणे आज सुद्धा ते कोंबडा आरवल्यावर उठले आणि शेताकडे चक्कर मारायला गेले, पण शेताकडे गेल्यावर पायाखालची जमीनच सरकली। कोणीतरी रात्रीच्या अंधारात शेत कापून घेऊन गेले होते। रामप्रसाद हंबरडा फोडून रडू लागले। त्यांच्या डोक्यावरील पगडी लांब जाऊन पडली, हातातील काठी खाली पडली होती आणि ते वेड्यासारखे शेतामध्ये इकडे तिकडे पळू लागले। तेवढ्यात अचानक त्यांची नजर उसाच्या 8-10 कांड्याकडे गेली। ते आणखीन वेड्यासारखे करू लागले। हराम खोरानो, एवढे तरी कशाला शिल्लक ठेवले, पण ते कापून न्यायचे होते ना, हे काय आता माझ्या कपाळ लावू। ते एक एक करून उपटून टाकू लागले।
घेऊन जा भिकारानो, हे सुद्धा घेऊन जा, मी तर अजून कमवू शकतो. अचानक त्यांच्या हाताला एक कापडाची बुचकी लागली तेव्हा ते तिथेच थांबले आणि ते उघडून पाहिले तर त्यामध्ये नोटांचे बंडल होते. त्याच्यातच एक चिठ्ठी पण होती. ते गावाच्या दिशेने वळले आणि मास्तरला उठवले. मास्तर, मास्तर, हा कागद वाचून दाखवा. मास्तराने कागद घेऊन वाचायला सुरुवात केली. आमची जनावरं भुकेने मरत आहेत, आम्हाला ते बघविना. आमच्या कुटुंबातील गुरं ढोरं आमच्या समोर तडफडून मरत आहेत. कुठेच गवताची काडी सुद्धा मिळत नाही. ना इलाज असतो, तुमची शेतीची चोरी करावी लागली. हे 3000 रुपये ठेवून जात आहे. संपले तर पुन्हा पाठवून देऊ. माफ करा, चुकलं आमचं. हे ऐकून रामप्रसादांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, मास्तर ते चोर नव्हते, खरे खुरे भूमिपुत्र होते. मास्तर ते चोर नव्हते, खरे खुरे भूमिपुत्र होते. खरे खरे भूमिपुत्र होते. पुढील कथेचे नाव आहे जाणीव. राजू, राजू बाळा, इथली 5 रुपयाची नोट कोणी घेतली? मम्मीने विचारली. महिन्यातला पूर्ण आठवडा बाकी होता आणि खर्चासाठी फक्त 5 रुपये शिल्लक होते. मी घेतली मम्मी, 12 वर्षाचा राजू म्हणाला. कशासाठी? मम्मीने आता फाटक्या साडीला हात पुसत विचारली. काल सर्कस बघायला गेलो होतो. शहरामध्ये सर्कस खूप हाऊसफुल चालली होती हे मम्मीला माहीत होती, पण सर्कससाठी 5 रुपये लागत नाहीत. माझ्याबरोबर सुरेश आणि रमेश पण होते. एकदम मम्मीचा राग अनावर झाला. ती म्हणाली, तू गेला होतास ते ठीक आहे, पण ते कशासाठी घेऊन गेलास? तुला माहीत आहे का, मी माझ्या पोटाला चिमटा घेऊन दिवस काढते आणि तुला पैशाची काहीच किंमत नाही. मित्रांसाठी पैसे खर्च करतोस. बिचारे गरीब आहेत, त्यांना सर्कस कोणी दाखवली असती? हा विचार करूनच मी त्यांचे तिकीट काढले. मम्मीने राजला मारण्यासाठी उचललेला हात तसाच वरच्या वर राहिला आणि दुसरा फटका मारू नाही शकली. आता पुढील कथेचे नाव आहे शिकवणी. शिकवणीतून त्यांना अजिबात वेळ नव्हता. 3 बॅच सकाळी आणि 3 बॅच संध्याकाळी, एवढेच काय तर त्यांच्या मुलांना सुद्धा शिकवायला वेळ काढू शकले नव्हते. त्यांची पत्नी सांगून सांगून थकली होती. म्हणतात ना, दिव्याखाली अंधार. ते तर काय करणार, शिकवणी सतत चालू होती. एक दिवस थोडे निवांत होते तर एक महिला भेटायला आली. ती त्यांच्या बायकोची जवळची मैत्रीण होती. ती म्हणाली, भाऊजी, आणखीन एक शिकवणी घ्यावी लागेल. माझ्या खास मैत्रिणीचा मुलगा आहे. कितवीच्या वर्गात आहे? 6वी. मी लहान वर्गाला शिकवत नाही. ही शिकवणी तर तुम्हाला घ्यावीच लागेल, परंतु मला अजिबात वेळ नाही. 6 तास माझे शिकवणीतच जातात. त्याला जर घेतले तर माझे 7 तास जातील आणि पुन्हा एकट्यासाठी वेगळी बॅच करावी लागेल. नाही नाही, काही पण करा, माझे तुम्हाला ऐकावंच लागेल. फीची अजिबात काळजी करू नका. 150 रुपयापर्यंत द्यावेला सांगेन. ती शांत बसली. प्रस्ताव आकर्षक होता आणि लहान वर्गातला तर मुलगा आहे, त्यामुळे जास्त मेहनत करावी लागणार नाही. ठीक आहे, तुम्ही ऐकतच नाही तर उद्यापासून. चांगल्या गोष्टीला वेळ कशाला, उद्या कशाला आजपासून. त्या मुलाला लगेच बोलवून आणते.
बायकोची मैत्रीण अति उत्साही वाटत होती। ते सुद्धा डोळे बंद करून शिकवणीच्या विश्वात रमून गेले। तेवढ्यात ती महिला परत आली। तिच्या बरोबर एक मुलगा पण होता। हा आई, तो मुलगा तुमच्याकडे रोज शिकवणीला येणार आहे। त्याने डोळे उघडून त्या मुलाकडे पाहिले आणि पाहतो तर काय, हा मुलगा त्यांचाच मुलगा प्रकाश होता। हा मुलगा त्यांचाच प्रकाश हा होता, प्रकाशच होता। आता पुढील कथेचे नाव आहे धाडसी। सुट्टीचा दिवस होता। सूरजच्या हातात कुल्फी विकण्याचा मोठा थर्मास होता। शेजारच्या गावात एक चक्कर मारून आला होता, दुसरीकडे जाण्याच्या तयारीत होता। फक्त फॅक्टरीमध्ये जाऊन थर्मास भरायचे बाकी होते आणि नंतर वेगवेगळी गाव गल्ली आणि एवढेच काम होते। थंड थंड लाल गुलाबी कुल्फी असे ओरडत तो फिरायचा। त्यावेळी विसरून जायचा की तो फर्स्ट इयर सायन्सचा प्रतिभावान विद्यार्थी आहे। मनामध्ये एकच हेतू होता की आपल्याला कमवल्याशिवाय खाता येणार नाही। डोळ्यासमोर सारखे लक्ष होते की कॉलेजची फी, आईचे आजारपण आणि स्वप्न तो कल्पना शक्तीच्या जगात रंगवत चालला होता। तेवढ्यात समोरून गणिताचे प्रोफेसर वर्मा साहेब येताना दिसतात। सुरेश गोंधळात पडला, हात पाय गळूनच गेले। त्यांनी एकदा त्या अभद्र अशा हिरव्या डब्याकडे पाहिले, तो अजून त्याच्या हातातच होता। मनात म्हणाला, थोड्या वेळासाठी शेजारच्या आईत जाऊ का थर्मास येतेच आपटून देऊ का निघून जाऊ नजर चोरून। परंतु का, त्याला एवढे प्रश्न पडले की त्या प्रश्नांची त्याची पाठ सोडवली नाही, त्याची दिशाभूल केली। तो लोपून बसण्याचा प्रयत्न का करेल, काय तो कोणता लाज वाटण्यासारखा धंदा करतोय का? असे काही नसेल तर सरळ जाईल। नेहमीसारखा छातीवर काढून एवढेच नाही तर नजरेला नजरेल मिळून नमस्कार सुद्धा करेल। आणि त्याने असेच केले आणि त्याने असेच केले आणि त्याने असेच केले। पुढील कथेचे नाव आहे अर्थप्राप्ती। जंगलचा राजा सिंह वृद्ध होत चालला होता। शिकार करण्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागायचे, कित्येक वेळा उपाशी राहायला लागायचे। एकदा त्याने प्राण्यांची सभा घेतली आणि शिकारी जीवनातून रजा घेण्याची घोषणा केली। सर्व प्राण्यांना आश्चर्य वाटले। गिधडाने चकित होऊन विचारले, अहो प्राण्यांचे वरिष्ठ तुम्ही, हा निर्णय कोणाच्या इच्छेने घेतला? सिंह याच प्रश्नाची वाट पाहत होता। तो म्हणाला, माझ्या प्रिय मित्रांनो, काल जेव्हा मी समाधी लावून बसलो होतो तेव्हा मी परमेश्वराचे छलक पाहिले। त्यावेळेला एक आगळे वेगळे दर्शन पाहिले। मी पराभूत झालो होतो, मला आकाशवाणी झाली, हे जंगलचा राजा, तू हिंसेच्या मार्गाचा त्याग कर आणि मला शरण ये, त्याच्यातच तुझे मोक्ष आहे। हेच नाही तर जंगलातील जो प्राणी मला येऊन भेटेल तो या जन्मातून मुक्त होऊन माझ्यात विलीन होईल। जंगलाच्या राजाची ही गंभीर कहाणी ऐकून सभेमध्ये शांत वातावरण झाले। सर्व प्राणी देवाला वाईट वाईट बोलत होते। शेवटी हत्तीने हिम्मत करून म्हणाला, महाराज, देवाचे नेमके रूप कसे आहे त्याचे वर्णन तरी करा। स्पष्टपणे मी पाहिले नाही, परंतु हे मात्र खरे, देवाचा तेजोमय चेहरा आपल्याच एका प्राण्याशी मिळताजुळता आहे। असे सांगून सिंहाने पुन्हा समाधी घेतली।
इकडे प्राण्यांमध्ये खूप वादविवाद झाले। हत्ती म्हणाला की देव गजानन आहे। डुक्कर म्हणाले देवाचा वराहमुख आहे। घोडा हिणून म्हणाला की माझे परमेश्वराचे अश्वासारखे रूप आहे। प्रत्येक प्राणी आपल्यातच स्वतःला देवाच्या ठिकाणी मानत होता। या वादातून प्रश्न सुटलेच नाही, ते एकमेकावर तुटून पडले। या जंगलातील प्राणी आपापसात नेहमी एकजुटीन राहायचे, एकमेकाला सहकार्य करायचे, पण आता मात्र त्यांच्यामध्ये युद्धाचे मैदान झाले होते। खूप जनावरे मरून पडले होते। उरलेले प्राणी पक्षी जेव्हा दमून हरून गेले तेव्हा सिंहाची समाधी भग्न झाली। समोर कितीतरी दिवसापासूनची भोजन सामग्री पाहून तो खूप खूप खुश आणि आनंदी झाला होता। पुढील कथेचे नाव आहे दानी। गाडी चढतानाच तो अधिकाराने भीक मागायला लागला। देव भले करेल, आयुष्य वाढेल, आंधळ्याला 5 पैसे द्या। त्याच्या एका डोळ्यातच मोतीबिंद झाला होता आणि दुसऱ्या अर्धवट उघडा डोळा झाला होता। तो धडपडत धडपडत स्वतःला सावरत भिकेसाठी हात पुढे केलेले हळूहळू पुढे सरकत होता। काही लोक म्हणाली धडधाकच आहेस ना, कमवायला शिक कमवायला। तू म्हणाला दया कर दादा, आज कार्तिक पौर्णिमा आहे, 5 पैसे दान करा तर काय तुमचे दिवाळी निघणार नाही ना। जेव्हा त्याची मूठ नाण्याने भरली तेव्हा तो खाली उतरला आणि काही वेळातच तो परत वर चढला। त्याच्या हातात तिकीट होते, तो जाऊन बाकावरती बसला। कंडक्टरने बेल वाजवली, गाडी चालू झाली। मीटर 1.5 किलोमीटर पर्यंत प्रवास झाला असेल। तेवढ्यात कंडक्टरने एक बाईशी भांडायला सुरुवात केली। त्या बाईने आपल्या 8 वर्षाच्या मुलाला अर्धे तिकीट काढले नव्हते। कंडक्टर तिला रस्त्यात उतरण्याची धमकी देत होता आणि ती हातापाया पडू लागली आणि ती म्हणाली की माझ्याजवळ 1ही पैसा नाही, मी या लहान मुलाचे घेऊन चालत कुठे जाऊ भाऊ। कंडक्टरला ते नाते आवडले नाही। त्याने गाडी थांबवली आणि तिला उतरायला सांगितले व म्हणाला पुढे माझा बाप चेकिंगसाठी थांबला आहे। तुझ्यासारख्या स्त्रियांना मी जर बहिणी मानू लागलो तरी माझी नोकरीची पक्की होईल, चल उतर खाली। शेवटी सहानुभूतीच्या नजरेने पाहिले, ताई पैसे असतील तर देऊन टाक, नाहीतर खाली उतर। आम्हाला का उशीर करतेस, आम्हाला ड्युटीवर जायचे आहे, एका प्रवेशाने सल्ला दिला। कंडक्टर पुन्हा ओरडला उतर खाली लवकर। ती बाई शेवटी उठली, मुलाचा हात धरला आणि दरवाजाकडे निघाली। तिचा चेहरा पिवळा फक्क झाला होता, तिच्या मुलाला डोळ्यातून अश्रू वाहत होते। कंडक्टर साहेब बिचाऱ्या नका उतरू खाली, बाकावर बसलेला भिकारी म्हणाला। सर्व प्रवासी पैसे कमवणारे लोक होते, त्यांच्यातील एकाला सुद्धा त्या बाईची दया आली नाही, पण तो आंधळा भिकारी कोणास ठाऊक कोणत्या डोळ्यांनी पाहत होता। पैसे कोण तू देशील, कंडक्टर म्हणाला। माझ्याजवळ पैसे कुठे आहेत साहेब, ही तर भीक आहे, तुम्ही घ्या। त्याने कमरेला असलेली थैली काढून त्याच्या हातावर उलटी केली। कंडक्टरने ड्रायव्हरला खुणवली, गाडी चालू झाली आणि कंडक्टर स्वतः आंधळ्याच्या हातावर ठेवलेले पैसे मोजायला लागला। भिकाऱ्याने आता खरे दान केले होते।
भिकारीने आता खरे दान केले होते, खरे दान केले होते। आता पुढील कथेचे नाव आहे भावी ग्राहक। कमलेश आपल्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन सकाळी रोज फिरायला जात असे। रस्त्यामध्ये एक पानाची दुकान होती। कमलेश तर पान खात नव्हता, पण काही वेळ त्या दुकानात थांबायचा, वर्तमानपत्र वाचायचा, दुकानदाराबरोबर गप्पा मारायचा, मग पुढे निघून जायचा। पानवाला माणूस लोभी होता, तो रोज कमलेशच्या मुलाला पानाचा विडा द्यायचा, म्हणायचा, राजा बाबू घे पान, राजा घे खा, गोड आहे। कमलेश त्याला नकार द्यायचा, पण त्याला काही फरक पडायचा नाही। एक दिवस स्पष्ट शब्दामध्ये सांगितले, तुम्ही रोज रोज याला पान देत जाऊ नका, त्याची सवय चांगली नाही। ठीक आहे, तुम्ही सांगताय तर आता देणार नाही, म्हणजे काय उद्या? दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मुलाला घेऊन दुकानावर गेला, पेपर वाचला, गप्पा मारल्या, घरी जेवायला निघाला। चल पप्पूचे जणू काय पाय जमिनीवर रोतून बसले होते। आपण पान खाऊया। पान खाल्लेले चांगले नसते बेटा, पण मुलगा तर गोंधळ घालायला लागला। बाजारामध्ये बेदम मारणे ही चांगली गोष्ट नव्हती। शेवटी कमलेशने खिशात हात घातला आणि 8 आणे काढली आणि दुकानदाराला म्हणाला, हे घे बया, बनवतो एक विडा, शेवटू तू याच्या सवयी बिघडवली असत। पानवाला हसला, म्हणाला, बाबूजी मी तर एकाच पानाची गिराईक तयार केली आहे, तुम्ही खात नाही तर नका खाऊ, तुमचा मुलगा तर खाईल। आता शेवटच्या कथेचं नाव आहे नाव। कल्पेश मनमौजी एक प्रसिद्ध लेखक होता। त्याने लिहिलेले रोज वर्तमानपत्रात छापून यायचे, त्यामुळे ते नेहमी प्रसन्न आणि समाधानी राहायचे। त्यांचे असे म्हणणे होते की पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण नाव मात्र कमवता आले पाहिजे। एकदा ते कोणत्या तरी कामासाठी जवळच्या शहरामध्ये गेले। आपल्या सोयीसाठी त्यांना वाटले की एक सायकल भाड्याने घेईल। दादा सायकल द्या ना, बस स्टँडच्या जवळच सायकलचे दुकान होते। तेथे येऊन सायकलवाल्याला म्हणाला, तुमचे नाव काय बाबूजी? सायकलवाल्याने हातामध्ये पेन घेऊन विचारले। मनमौजी, लेखक महोदयाने ठसक्यात आपले नाव सांगितले। कसला मनमौजी? सायकलवाल्याने आश्चर्याने विचारले। कल्पेश। कोणाच तरी ओळख सांगा, दुकानदाराने हातातील पेन खाली ठेवला। अरे भाई तुम्ही मला ओळखत नाही? लेखक कल्पेशला बघा जरा, वर्तमानपत्र तरी माझा लेख तरी असेल। कल्पेशजीने टेबलवरचा पेपर हातात घेतला आणि नाव तर उठून दिसत होते, कल्पेश मनमौजी। हे पहा माझं नाव। नावाशी माझं काही देणं घेणं नाही, मला माझी सायकल परत मिळण्याची खात्री हवी। कोणी ओळखीचे असेल तरच बोलवा, नाहीतर मी सायकल देणार नाही। लेखकाची ओळख म्हणजे ही स्वतःच होती, मग कल्पेशला कोण नव्हतं ओळखत? तुम्ही माझी कादंबरी वाचली आहे? माफ करा, तुम्ही जर गुलशन नंदा जरी असला तरी सायकल देणार नाही। दुकानदाराने रजिस्टर बंद करत आपला आदेश सांगितला। कल्पेशजीने एक निराशवादी नजर वर्तमानपत्राकडे टाकली आणि हळूहळू पावले रस्त्यावर आले।